नमस्कार, मी धनश्री पाठरे। तुम्ही पाहत आहात लोखिन न्यूज चॅनल। हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा। तसेच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राइब करा। धन्यवाद। महाविकास आघाडीच्या करिश्मा सुरोशी या रायते ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी विराजमान। मुरबाड विधानसभा मतदारसंघात असलेल्या रायते पिंपलोली ग्रामपंचायतीच्या या कार्यालयातील दुसरा सरपंच म्हणून आज करिश्मा विजय सुरोशी यांची बिनविरोध निवड झाली। मयुरी रोहने यांचा सरपंचपदाचा कालावधी संपल्याने पुढील सरपंच म्हणून करिश्मा विजय सुरोशी यांची निवड झाली आहे। उपसरपंचपदी हरेश पवार यांची निवड झाली आहे। ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या या निवडणुकीत निवडणूक अधिकारी म्हणून विक्रांत चव्हाण व ग्रामसेवक नितीन चव्हाण यांनी कामं पाहिली। यावेळी शहीद मुल्ला संतोष सुरोशी, रामदास लोणे, नरेश सुरोशी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस राम सुरोशी, भास्कर टेंबे, सुरेश सुरोशी, भगवान पवार, शेतकरी सोसायटीचे व्हाईस चेअरमन विलास सोनावे, नारायण पवार, तसेच सर्व सदस्य मयुरी रोहने, माया सुरोशी, सरिता सुरोशी, वैशाली पवार, सुभाष जाधव, मयूर सुरोशी व अन्य ग्रामस्थ उपस्थित होते। यावेळी भरत दळवी युवा विकास मंच मुरबाड विधानसभा यांच्या वतीने सरपंच करिश्मा सुरोशी यांचा सन्मान करण्यात आला। ब्युरो रिपोर्ट, लोखिन वृत्तवाहिनी। जबाबदार नागरिक, प्रथम नागरिक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जाणार आहे आणि त्यामुळे त्यांचा म्हणजे दिवसाचे 24 तास असतात आणि त्या 24 तासातला प्रत्येक सेकंद फार महत्त्वाचा असतो, प्रत्येक मिनिट फार महत्त्वाचा असतो। मला वाटते मी कल्याणवरून इथे 8 मिनिटात पोहोचलो। किती खड्डे मी तुडवले असतील त्याची गणती नाही, म्हणजे गाडी अशी उडवत आलो। मला वेळेवर पोचायचं होतं, तसंच सरपंचालासुद्धा अनेक खड्डे तुडवत गावाचा विकास करावा लागतो आणि त्यासाठी ग्रामपंचायतीचे सदस्य, ग्रामसेवक आणि ग्रामस्थांचं सहकार्य असणं फार गरजेचं असतं आणि त्यामुळे भविष्यामध्ये आपण या गावाच्या विकासासाठी चांगल्या प्रकारचं काम करावं। सेकंदा मिनटाला गावाचा अपडेट घ्यावा, गावामध्ये काही अडचणी आहेत का, कोणाला काही समस्या आहेत का, या संदर्भामध्ये सुद्धा आपण चांगल्या प्रकारचं काम करावं। आणि मला 100% खात्री आहे, कारण हे सगळे छत्रपती शिवरायांचे मावळे आहेत आणि त्यामुळे रायते ग्रामपंचायतीची जी जबाबदारी आपल्या खांद्यावर मतदारांनी सोपवलेली आहे ती आपण नक्कीच पूर्ण करणार आणि म्हणून आपल्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो। करिश्माताई सुरोश यांचा भरत दळवी युवा विकास मंच मुरबाड विधानसभा या संस्थेच्या वतीनं मनापासून अभिनंदन करतो। आपण जर चांगलं काम केलं तर त्याची 100% आपल्याला पोचपावती मिळते, कारण लोक तुमच्या शोबाजीला विचारत नाही, तुमच्या कामाला विचारतात आणि त्यामुळे काम तुम्ही रात्री करा नंतर दिवसा करा कुठेही करा, पण लोक त्याची दखल घेतल्याशिवाय राहत नाही आणि म्हणून आपल्या कामाची दखल 100% घेतली जाणार आहे। आपला या ठिकाणी सन्मान करतो आहे, त्याचा आपण स्वीकार करतो।